गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। आता एक धक्कादायक बातमी, मध्य प्रदेश मध्ये शुक्रवारी बर्निंग ट्रेन चा थरार पाहायला मिळाला। धावत्या ट्रेनला आग लागून दोन डबे खाक झालेत, पाहूया। मध्य प्रदेशातील मुरैना धोलपूरजवळ शुक्रवारी बर्निंग ट्रेनचं धक्कादायक चित्र दिसलं। वैष्णोदेवी येथून येत असलेल्या दुर्ग उधमपूर ट्रेनला मध्य प्रदेशमधील मुरैना धोलपूर येथे आग लागली। या आगीमुळे ट्रेनमधील दोन एसी बोगी पूर्णपणे जळून खाक झाल्या। दरम्यान आग लागलेल्या दोन्ही डब्यांना ट्रेनपासून वेगळं करण्यात आलं। दोन डब्यांना लागलेली आग अन्य डब्यांमध्ये पसरल्यानं गोंधळाचं वातावरण पसरलं। दरम्यान फायर ब्रिगेडचे 8 बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते। या घटनेनंतर एका प्रवाशाने प्रसार माध्यमांना सांगितलं की आम्ही झोपलो असता काही जळल्याचा वास आला, अचानक आग आग असा ओरडा ऐकू आला। आम्ही पाहिलं असता डब्यामध्ये खूप धूर भरला होता। आम्ही डब्यातील लोकांना खाली उतरण्यास सांगितलं आणि पटापट सामान उतरवून घेतलं। दरम्यान एक मुलगी बेशुद्ध झाली होती, तिला इतर सहकाऱ्यांच्या मदतीने खाली उतरवण्यात आलं। दरम्यान ही आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाइव्ह। जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, अशा वेळी उपयोगाला येतात काही खास टिप्स। चला तर मग पाहूयात टॉप 3 किचन टिप्स। टिप नंबर 1, कोबी ही सहज उपलब्ध होणारी भाजी। कोबीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं, पण कोबी शिजवून खाल्ल्यास त्यातलं कॅल्शियमचं प्रमाण घटतं असं आहारतज्ज्ञ सांगतात। त्यामुळे कोबी उकडून खाण्यापेक्षा कच्चा खावा। दुसरी टिप आहे झाडांच्या पोषणासंबंधी। व्यग्र जीवनशैलीमुळं कुंडीतील झाडांकडे आपलं दुर्लक्ष होतं, परिणामी झाडं कोमेजून जातात। या झाडांचं पोषण सुलभ पद्धतीनं करण्याचा हा एक सोपा उपाय। अंडी उकडल्यानंतर ते पाणी थंड झाल्यावर कुंडीतील रोपांना घातल्यास झाडांना चांगलं पोषण मिळतं, झाडं अधिक तजेलदार बनतात। तिसरी टीप आहे पेपर डोशाबाबत। पेपर डोसा अनेकांच्या आवडीचा पदार्थ, पण हा पेपर डोसा कुरकुरीत आणि पातळ बनला असेल तरच तो खाण्यात खरी मजा। म्हणून डोशाचं मिश्रण तयार करताना त्यात एक छोटा कांदा चिरून टाकावा आणि अर्धा वाटी दुधामध्ये थोडं बेसन कालवून ते मिश्रण पिठामध्ये टाकावं, त्यामुळे डोसे पातळ आणि कुरकुरीत होतात। अशाच काही खास किचन टिप्स घेऊन पुन्हा भेटू, तोवर एन्जॉय कुकिंग। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह। नातं गोव्याचं, देणं मराठीचं।